लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. स्मारकातील अर्धपुतळ्यासही अभिवादन केलं. या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून त्या दिवशी लोकार्पण करण्याचा मनोदय असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अभिवादनानंतर पालकमंत्री सामंत यांनी स्मारकाची पाहणी करत लवकरात लवकर सुशोभीकरणाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभीकरणासाठी 4.5 कोटींचा निधी दिला आहे. त्याचं कामही सुरू आहे. 26 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 26 जानेवारीला त्याचं लोकार्पण करू असं कणखर नेतृत्व रत्नागिरीतून तयार झालं याचा आम्हाला अभिमान असल्याचंही ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू उर्माप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते. जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं लोकमान्य ठिकाणी म्हटलं होतं आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सगळे टिळक स्मारकामध्ये जमलेलो आहोत. मला आनंद आहे. ही जी ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्या अपग्रेडेशनसाठी आपण 4.5 कोटी रुपये दिले. त्याचं काम देखील सुरू झालं आहे. 26 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि 26 जानेवारीला या संपूर्ण वास्तूचं आपण लोकार्पण करू काम देखील सुरू झालं आहे. पण ज्याचा उल्लेख आपण मंत्राचा ह्या ठिकाणी केला, एवढं कणखर नेतृत्व रत्नागिरीतनं तयार झालं याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान. संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रातनं, देशातनं, परदेशातनं अनेक लोक येतात. ही वास्तू अतिशय सुस्थितीत असली पाहिजे. इथे आपण जी दुसरी वास्तू बघतो, इथं ग्रंथालय करण्याचा देखील आम्हाला आमचा मानस आहे. त्यासाठी आपण पैसे दिले आणि अतिशय चांगलं महाराष्ट्रातलं टिळकांचं स्मारक रत्नागिरीमध्ये 26 जानेवारीला लोकार्पण आपण करतो.